नमस्ते, कल्की प्रकटित शिकवण बघूया. जागृत व्यक्तीचे प्रयाण न करता प्रयाण चालू असते. मी पी कृष्णकुमारी धर्मपुरी येथे राहते. माझी बहीण मोगंबीगाईचे पती व सासू सासरे तिचा खूप छळ करायचे. ती त्यांचा खूप त्रास सहन करत होती. तिची सहनशीलता संपली तेव्हा आपले आयुष्य संपवावे असे तिला वाटू लागले. तिने तिच्या छोट्या मुलासह मेट्टूर धरणात उडी मारून आपले आयुष्य संपवायचे ठरवले. त्या धरणावरती काही लोक मेलेल्या व्यक्तीचे अंत्यविधी करत होते. तिची अशी तणावग्रस्त स्थिती पाहून मेनका नावाच्या बाईने तिला काही समस्या आहे का असे विचारले. माझ्या बहिणीने मी शिकवलेल्या मूलमंत्राचा जप नुकताच संपवला होता. त्या बाईकडून हा प्रश्न ऐकल्यावर माझी बहीण कोलमडून पडली. मेनकाने काही विचार न करता सरळ माझ्या बहिणीला तिच्या घरी नेले. मेनकाच्या घरी श्रीमूर्ती बघून माझ्या बहिणीला खूप आश्चर्याचा धक्का बसला. मेनका परत तिला तिच्या सासूसासऱ्यांच्या घरी नेऊन सोडेल या भीतीने तिने स्वतःचा पत्ता सांगितला नाही. 21 दिवस ती हरवली होती. भलतेच काहीतरी वाईट घडले असेल या शंकेने आमचे हृदय विदीर्ण झाले होते. मी कल्कींना प्रार्थना करत राहिले. नेममच्या अरुळवाकमध्ये श्री अम्मांनी मला सांगितले की ते सुरक्षित आहेत व लवकरच परत येतील. मला त्यांनी पितृशांती हवनात भाग घ्यायला सांगितला व मी ते केले. अचानक माझ्या बहिणीला आपण आपल्या घरी परत जायला हवे असे वाटू लागले, कारण तिला तिच्या परिवाराला भेटण्याची अनावर इच्छा झाली होती. हवन केल्यानंतर 3 दिवसांनी ती तिच्या मुलासह परत आली. कल्कींच्या अनुग्रहामुळे तिच्या परिवाराने खुल्या मनाने तिचे स्वागत केले.